नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या वतीनं निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले राहुल ढिकले यांनी प्रचारात आघाडी घेतली. नाशिकमध्ये प्रामुख्याने पंचवटीमधील 1 ते 7 प्रभागामध्ये यांना मतदारांचा प्रतिसाद लाभत आहे. अशा राहुल उत्तमराव ढिकले यांच्या प्रचारार्थ भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या संवाद कार्यक्रम पंचवटी प्राईड इथं आयोजित करण्यात आला होता. खासदार किरीट सोमय्या यांचं पुष्पगुच्छ देऊन ढिकले यांनी स्वागत केलं. या कार्यक्रमाला खास गुजरातचे भाजप ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी उपस्थित भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून संबोधित केलं. इस बार एक ऐसा चुनाव हो रहा है कि इन चुनाव में अदृश्य होने की स्पर्धा चलिए वो हमारे पवार साहब है सड़क पार कर डरते हैं बिजली वाले कहना कि जब मागे वड़ू सद्या भगत नहीं कोणत्याही कार्यक्रमात दिले मिरवणुकीत दिले जाते मागे वळून बघत नाही कारण की मागे वळून पाहिलं तो उद्याच्या दिवशी समोर तो पाठीमागचा समोर येऊन उभा राहणार. राष्ट्रवादी पक्ष अदृश्य होत चालला आहे आणि काँग्रेसचा मतदार अदृश्य होत चालला आहे. काँग्रेसची अवस्था काय आहे की अदृश्य होण्याची स्पर्धा आहे. त्याला मुंबईचा अध्यक्ष अदृश्य झाला, महाराष्ट्राचा अध्यक्ष अदृश्य झाला, राष्ट्रीय अध्यक्ष अदृश्य झाला, अजूनपर्यंत त्याला अध्यक्षच दाखवत नाही. पण एक गोष्ट सांगतो तुम्हाला, भारतीय जनता पक्षाला याचा आनंद नाहीये. विरोधी पक्ष हवा आहे. विरोधी पक्ष लोकशाही लोकतंत्रात विरोधी पक्ष असेल तर लोकतंत्र अधिक मजबूत राहणार. आणि लोकशाही बघा लोकतंत्र कसं आहे की 2004 मध्ये काँग्रेसचा विजय झाला, 2009 मध्ये काँग्रेसचा विजय झाला आणि 2014 मध्ये नरेंद्र मोदी विजयी झाले. उमेश आवनकर, दिशा न्यूज, नाशिक.